आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. अपंगांना दुचाकी चालवताना येणारी अडचण लक्षात घेऊन इचलकरंजीतील रात्र शाळेमध्ये शिकणारा नितीन बाळकृष्ण लोहार यानं दुचाकीला नव्यानं हँड गिअर बसवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. यामुळे अपंगांना दुचाकी चालवताना सोयीचं होणार आहे. त्याच्या या उपकरणाची 44 राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन मिळत असतं. इचलकरंजी इथं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रात्र शाळेमध्ये 10वी अमध्ये शिकणाऱ्या नितीन लोहार यालाही अपंगांना दुचाकी चालवताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी नव्यानं गिअर बसवण्याची कल्पना सुचली. त्यानं दुचाकीच्या हँडलला बसवलेल्या स्विचद्वारे गिअर बदलण्याचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यानं बनवलेले हे हँडी गिअर बाईक उपकरण कोल्हापूर जिल्हा विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आलं होतं. त्यामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक गटात या उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. नितीन यानं बनवलेल्या उपकरणाची सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्यानं नितीन याचा संस्थेच्या वतीनं आदर सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन याला मार्गदर्शन करणारे शिक्षक जी आर शिंदे यांच्यासह शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नितीन याचं कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.